Good afternoon everyone. Today in the last lesson we will learn its special the 9 times table. विद्यार्थ्यांनो मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये 1 to 10 पर्यंत कशा पद्धतीने 2 to 10 पर्यंत टेबल्स कशा पद्धतीने पाठांतर करतात ते कशा पद्धतीने लिहितात हे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितले होते. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न कैरी आउट द फॉलोइंग मल्टिप्लिकेशन म्हणजे आपल्याला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये गुणाकार कशा पद्धतीने करतात ते आपण आता करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. बघा विद्यार्थ्यांनो तुम्ही 2 to 10 सर्व पाढे पाठ केलेच असणार बरोबर. आता बघा 6 to 3 आता या ठिकाणी आपल्याला 6 to 3 पर्यंत म्हणावा लागणार आहे. ओके 6 to 1 = 6, 6 to 2 = 12, 6 to 3 = 18 म्हणून या ठिकाणी आपला आन्सर काय असणार आहे 18. आता बघा 3 टेबल आपल्याला 5 पर्यंत बोलावा लागणार आहे. 3 to 1 = 3, 3 to 2 = 6, 3 to 3 = 3 टेबल आपल्याला 5 पर्यंत बोलायचं आहे. 3 to 5 = 15 म्हणून या ठिकाणी या एम्प्टी बॉक्समध्ये आपण 15 राईट करून घेतला आहे बरोबर. आता 5 to 7 किती होणार आहे. 5 to 1 = 5, 5 to 2 = 10, 5 to 3 = 15, 5 to 4 = 20, 5 to 5 = 5, 5 to 6 = 30, 5 to 7 = 35 या ठिकाणी 35 आपण राईट करून घेतला आहे. नेक्स्ट बघा 8 × 3 आता 3 टेबल आपल्याला 8 पर्यंत काउंट करायचं आहे किंवा 8 टेबल देखील आपण 3 पर्यंत काउंट करू शकतो. बघा 8 to 1 = 8, 8 to 2 = 16, 8 to 3 = 24 म्हणून या ठिकाणी आपण 24 राईट करून घेतला. आता नेक्स्ट बघा 6 × 4 6 × 4 आता 4 टेबल आपल्याला 6 पर्यंत बोलून घ्यायचं आहे. 4 to 1 = 4, 4 to 2 = 4 आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते 4 लाईन बघायची. 4 to 1 = 4, 4 to 2 = 8, 4 to 3 = 12, 4 to 4 = 16, 4 to 5 = 20 and 4 to 6 = 24 म्हणून आपलं या ठिकाणी काय आन्सर असणार आहे विद्यार्थ्यांनो 24. आणि लास्ट बघा आपलं एक्झाम्पल 7 × 8 7 × 8 आता आपल्याला 8 टेबल 7 पर्यंत बोलून घ्यायचं आहे. बघा 8 to 1 = 8, 8 to 2 = 16, 8 to 3 = 24, 8 to 4 = 32, 8 to 5 = 40, 8 to 6 = 48 and 8 to 7 = 56 किती 56. म्हणून आपण या एम्प्टी बॉक्समध्ये काय राईट करणार आहोत विद्यार्थ्यांनो 56. बघा नेक्स्ट फ्रॉम द पिक्चर्स गिवन बिलो मेक एक्झाम्पल्स ऑफ मल्टिप्लिकेशन अँड सॉल्व देम. द एक्झाम्पल्स मेड फ्रॉम द फॉलोइंग पिक्चर. बघा आता विद्यार्थ्यांनो खालील दिलेल्या चित्रावरून गुणाकाराची उदाहरणे तयार करायची आहे आणि ती आपल्याला सोडवायची देखील आहे. खालील चित्रावरून आपल्याला जे उदाहरण दिलेले आहे ते आता आपण सोडवून घेऊया. बघा हे काय आहेत विद्यार्थ्यांनो फ्लॉवर्स आहेत. आपण आधी ते काउंट करू. 1 row मध्ये किती फ्लॉवर्स आहेत. नाव काउंट इट 1, 2, 3, 4, 5 and 6 1 row मध्ये किती आहेत हे फ्लॉवर्स. 6 flowers आहेत. बघा देअर आर 6 flowers इन इच रो. प्रत्येक ओळीमध्ये हे 6 फुलं आहेत. हाऊ मेनी फ्लॉवर्स इन 4 such rows आता हे जे 4 lines आहेत त्यामध्ये किती फुले आहेत असं आपल्याला ते काउंट करायचे आहे. आता ह्या टोटल रोज किती आहेत. बघा एका रोमध्ये 6 flowers आहेत. किती आहेत बघा फ्लॉवर्स इन 1 row आता एका रोमध्ये किती फुलं आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणून या ठिकाणी आपण किती लिहिणार आहोत 6 × कितीला गुणायचं आहे आपल्याला नंबर ऑफ रोज. किती आहेत ह्या रो 1, 2, 3 and 4 किती 4 म्हणून आपण या ठिकाणी 4 राईट करून घेतला आहे. मग आपल्याला आता 4 टेबल कितीपर्यंत म्हणून घ्यायचं आहे 6 पर्यंत. ओके म्हणून 6 to 4 = 24 म्हणून या ठिकाणी आपण 24 राईट करून घेतले आहे. नेक्स्ट बघा
आता बघा विद्यार्थ्यांनो, या एक एक बॉक्स मध्ये किती बॉल आहेत काउंट करू आपण. एका बॉक्स मध्ये आहेत 1, 2 and 3 बॉल्स आहेत. हां माशे एकूण किती बॉल्स आहेत, बॉक्स आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हे टोटल किती बॉक्स झाले आहेत, 7 बॉक्स आहेत. आणि प्रत्येक बॉक्स मध्ये किती आहेत बॉल, 3 बॉल आहेत. म्हणून या ठिकाणी बघा बॉल्स इन वन बॉक्स, एका बॉक्स मध्ये किती बॉल आहेत, 3. म्हणून आपण या ठिकाणी 3 नंबर राइट करून घ्यायचा. देन इन डॅश डॅश बॉक्स, आणि ते एकूण किती चेंडू आहेत, एका म्हणजे हे किती बॉक्स आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणून या ठिकाणी आपण 7 राइट करून घेतला. आता बघा 7 3s are किंवा 3 7s are किती होतील, 21. मग आता हे टोटल किती झाले, सात्रिक 21. 21 आपण या ठिकाणी राइट करून घेतला आहे. आता नेक्स्ट बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपल्याला डॉल दिसत आहे. ये डॉल किती आहे टोटल, 1, 2, 3, 4, 5 ओके. आणि या ठिकाणी किती रुपीज दिलेले आहेत, एक डॉल कितीला आहे, 8 रुपयाला आहे. मग 8 5s are किती होतील, 40. किती होणार आहे, 40. हे एग्जांपल मी तुम्हाला नोटबुक मध्ये लिहून दाखवणार आहे, ते तुम्हाला तुमच्या नोई मध्ये लिहून घ्यायचे आहे. बघा आता हे काय आहे, बास्केट आहे. या बास्केट मध्ये किती ॲपल्स आहेत, नाउ काउंट इट 1, 2, 3, 4 and 5 किती बास्केट आहे टोटल, 1, 2, 3 and 4 एका बास्केट मध्ये 5 ॲपल्स आहेत आणि टोटल किती बास्केट आहेत, 4. मग बघा 5 multiply by 4 मग 5 4s are 20 म्हणून या पूर्ण किती ॲपल्स आहेत एका बास्केटमध्ये, 5 तर एकूण 4 बास्केटमध्ये 20 सफरचंद आहेत. आता पेज नंबर आपण 31 बघूया. बघा यूजिंग टेबल्स फॉर मल्टिप्लिकेशन, ऑन द बर्थडे चिंटू बॉट 6 पेन ॲट 5 per pence रुपीज 5 per pence हाऊ मच मस्ट बी पे द शॉपकीपर फॉर देम. आता बघा चिंटूने वाढदिवसाच्या दिवशी 1 pen 5 rupees याप्रमाणे 6 pen घेतली. किती घेतली, 6. तर त्याला दुकानदाराला एकूण किती रुपये द्यावे लागतील. बघा टू फाइंड आउट द टोटल कॉस्ट वी मस्ट से द 5 times table अप टू 5 sixes. आता बघा 6 and 5 6 किती आहेत, पेन आहेत. आणि त्याला किती 5 pen 5 rupees प्रमाणे 6 pen घेतलेली आहे, म्हणून त्यांची किंमत या ठिकाणी 5 write करून घेतला आहे. मग 6 multiply by 5 is equal to 30 किंवा 5 multiply by 6 5चा table आपल्याला 6 पर्यंत बोलायचा आहे. 5 6s are 30 म्हणून या ठिकाणी आन्सर काय आले आहे, 30. म्हणून एकूण 30 rupees आपल्याला त्यांना द्यावे लागतील. आता नेक्स्ट बघा, हाऊ मेनी ट्रीज इन 5 rows इफ देअर आर 8 trees in 1 row एका रांगेत 8 झाडे आहेत, अशा 5 रांगात किती झाडे आहे. आता बघा रोज 5 किती आहेत, 5 लाईन आहेत, प्रत्येक रांगेमध्ये किती झाडं आहेत, 8 आहेत. बघा आता आपल्याला या ठिकाणी यांची क्रिया करून घ्यायची आहे. बघा गुणाकारचा आपल्याला 8चा आपल्याला टेबल बोलायचा आहे. बघा 8 times table 8 5s are किती होतील, 8 5s are 40 म्हणून या ठिकाणी या एम्प्टी बॉक्समध्ये काय राईट करून घेतलेलं आहे त्यांनी, 40. अब नेक्स्ट एग्जांपल बघा काय आहे, इफ 9 laddus कॅन बी पुट इन 1 box हाऊ मेनी कॅन बी पुट इन 7 such boxes ऑपरेशन मल्टिप्लिकेशन. आपल्याला त्यावर काय करायची आहे, क्रिया करायची आहे. कुठली, मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, गुणाकारची. वी शॉल से द 9 times table आपल्याला काय करायचं आहे, आता या ठिकाणी 9चा पाढा म्हणून घ्यायचा आहे. 9 7s are बघा 9 7s are किती होणार आहेत, 63 म्हणून या ठिकाणी 63 लिहिलं आहे. 9 7s are
63. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा. 7 days इन 1 week, सो हाउ मेनी डेज इन 4 weeks. एका सप्ताहामध्ये 7 दिवस असतात, तर 4 सप्ताहामध्ये किती दिवस असणार आहेत? बघा, से द 7 टाइम्स टेबल. आता आपल्याला कितीचा पाढा म्हणावा लागणार आहे? 7चा. 7s 4s are. आता 7 1 7, 7s 1s are 7, 7 2s are 14, 7 3s are 21, 7s 4s are 28. या ठिकाणी आपण 28 राईट करून घ्यायचा आहे. सेम या ठिकाणी 28 आपण राईट करणार आहोत. टोटल डेज किती आहेत? 20 आहेत. 28 डेज आहेत. बघा, 8 tiles in 1 row, हाउ मेनी इन 3 rows. एका ओळीमध्ये 8 फरशे आहेत. किती आहे? 8. तर बघा, टाइल्स इन अ रो 8. रोज किती आहे टोटल? रेट रांगा किती आहेत? त्या 3 आहेत. 3 ओळी आहेत. बघा, आता बघा, 3 rows मल्टीप्लाय बाय 8 tiles in a row. आता 8चा टेबल आपण 3 पर्यंत म्हणू किंवा 3चा टेबल 8 पर्यंत बोलून घेऊ. बघा, 3 8s are 24. सेम 24 या ठिकाणी राईट करायचं आहे. बघा, 1 guava's cost, एका पेरूची किंमत किती आहे? 6 रुपये आहे. हाऊ मच मनी विल बी नीडेड टू बाय 1 guava फॉर ईच ऑफ द 4 friends, टोनी, सोनू, नंदू अँड सलमा. आता बघा विद्यार्थ्यांनो, एका पेरूची किंमत 6 रुपये आहे, तर टोनी, सोनी, नंदू व सलमा या चौघांना प्रत्येकी 1 पेरू देण्यासाठी किती रुपये लागतील? आता बघा, या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे? यांचा गुणाकार करावा लागणार आहे. गावाज किती आहेत? 6 आहेत. आणि स्टुडंट मुलं किती आहेत? 4 आहेत. मग 6 multiply by 4, 4 6 are किती होतील? 24. ओके, म्हणून आपण या ठिकाणी 24 राईट करून घेतले आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, यावर आधारित तुम्हाला हे सर्व एक्झाम्पल समजलेच असतील. मी तुम्हाला हे एक्झाम्पल्स नोटबुकमध्ये देखील सोडवून दाखवणार आहे. तुम्हाला आता जे बुकमध्ये सोडवून दाखवलेले आहे ते तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहे आणि यावर दिलेले हार्डवर्ड्स पाठांतर करायचे आहे. थँक्यू.